बैठकींच्या सुरुवातीलाच अनिल देशमुख यांनी महत्त्वाचं विधान केल्याची एक बातमी समोर येते. अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं मला ईडीला प्रतिज्ञापत्र लिहायला सांगितलं होतं, जर मी त्यांचं ऐकलं असतं तर तेव्हाच सरकार कोसळलं असतं, असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केलाय. गृहमंत्री असताना देशमुखांवर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला होता आणि त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी चौकशी समिती नेमली होती. 13 महिन्यांनंतर त्याचा अहवाल सरकारला दिला होता. न्यायमूर्ती चांदीवालचा अहवाल आत्ताच्या सरकारनं दाबून ठेवल्याचा आरोप सुद्धा अनिल देशमुखांनी केलाय. भाजपचे अतिशय मोठे नेते विदर्भातीलच, त्यांच्या माध्यमातून माझ्यावर प्रेशर होते की तुम्ही जे काय 4-5 मुद्दे दिले त्याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या. ते जर तुम्ही ॲफिडेविट करून दिलं ना तुमच्या मागे ईडी लागेल ना सीबीआय लागेल काही लागेल. आणि मी जर 3 वर्षापूर्वी जर ते ॲफिडेविट करून दिलं असतं जेव्हा मी गृहमंत्री असताना माझ्यावर आरोप लागले असताना मी जर ॲफिडेविट करून दिलं असतं तर 3 वर्षापूर्वी सरकार पडलं असतं. मी सांगितलं की मी कोणावरही खोटे आरोप करणार नाही, आयुष्यभर जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल पण असे कोणावरही खोटे आरोप करणार नाही. देशमुख यांना कशा प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आलं त्याला मी साक्षीदार आहे की तुम्ही त्यांच्या समोर एक ऍफिडेव्हिट ठेवण्यात आलं होतं गृहमंत्री असताना, त्याच्यावर सही करा नाहीतर तुमच्या मागे ईडी लावू, हे 100 कोटीचं प्रकरण खंडणीचं लावू हे त्यांना सांगण्यात आलं आणि त्या संदर्भात देशमुखांकडे पुरावे आहेत हे मी पाहिले. जे आरोप आहे 100 कोटीचे त्या संदर्भात ह्या नेत्यांची नावं तुम्ही घ्या की त्यांच्या सांगण्यावरून मी हे 100 कोटीचं जे काय आहे खंडणी गोळा करतो आहोत. हे संपूर्ण बनाव आणि खोटा तो दावा होता.